नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग ड भरती प्रक्रिया सफाईगार या पदाची कागदपत्र तपासणी व व्यवसाय चाचणी उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर ही यादी जी आहे ती कोणत्या गटाने जाहीर केलेली आहे आणि यामध्ये किती विद्यार्थी ही सफाईगारी चाचणी देणार आहे, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर ही जी यादी लावण्यात आलेली आहे मित्रांनो, ही आहे SRPF कोल्हापूर यांनी, म्हणजे SRPF कोल्हापूरची जी सफाईगार या पदाची यादी लावण्यात आलेली आहे। आणि ही जी चाचणी होणार आहे सफाईगारची, ही होणार आहे 24 मेला। 24 मेपासून तुमची सफाईगार या पदाची व्यवसाय चाचणीला सुरुवात होणार आहे। तर बरेच विद्यार्थी SRPF कोल्हापूरची सफाईगारी चाचणी केव्हा होती याची वाट पाहत होते, तर आज यांनी यादी लावण्यात आलेली आहे। तर पहा संपूर्ण यादी कशा प्रकारची आहे। तर या ठिकाणी तुमचा अनुक्रमांक दिलेला आहे, इथं आवेदन अर्ज क्रमांक दिलेला आहे, इथं तुमचं नाव दिलेलं आहे आणि इथं परीक्षा दिनांक दिलेला आहे। ठीक आहे मित्रांनो, तुमचा आवेदन अर्ज क्रमांक आणि अनुक्रमांक लक्षात ठेवायचा जेव्हा तुम्ही चाचणीला जाल त्या ठिकाणी, तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकते। अनुक्रमांक किंवा आवेदन अर्ज क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर पहा मित्रांनो, 600 विद्यार्थी चाचणी देणार आहे सफाईगारची। ठीक आहे, सफाईगार चाचणी होणार आहे 24 मेला आणि 600 विद्यार्थी चाचणी देणार आहे, म्हणजे एकाच दिवसात 600 विद्यार्थी ही सफाईगारची चाचणी देणार आहे। तुम्ही यामध्ये पाहू शकता, म्हणजे सर्व विद्यार्थी चाचणी हे 24 मेला होणार आहे। मित्रांनो, SRPF कोल्हापूरने फक्त यादी लावलेली आहे, पण जे चाचणीला येताना जे सूचना असतात महत्त्वाच्या ते यांनी सांगितलेलं नाही आहे, म्हणजे कोणते डॉक्युमेंट सोबत आणायचे, किती वाजता हजर राहायचं हे यांनी सांगितलेलं नाही आहे। तर तुम्हाला यासाठी संपूर्ण जे जाहिरात जी अगोदर निघालेली SRPF ची ते वाचावी लागेल। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही चाचणीला जाल तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट पण सोबत न्यावे लागेल। ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट घेऊन जायचा, तसंच एक सेट झेरॉक्स डॉक्युमेंटचा पण सोबत घेऊन जायचा। सर्व झेरॉक्स प्रती जी अटेस्टेड करून घ्यायचे। ठीक आहे, एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट, एक तसाच एक सेट झेरॉक्सचा आणि 5 फोटो सोबत घेऊन जायचे। 5 की 6 फोटो तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल। फोटो जवळ जास्त ठेवायचे, त्या ठिकाणी किती पण फोटो तुम्हाला मागू शकतात, जास्तीत जास्त 6 फोटो तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे। पहा, समादेशक भारत राखीव बटालियन 3 कोल्हापूर, जुने पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय कसबा बावळा कोल्हापूर, पिनकोड नंबर दिलेला आणि मित्रांनो त्याचा हेल्पलाईन नंबर दिलेला, या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता। काही अडचण येत असेल या नंबरवर फोन करायचा, काही अडचण येत असेल त्यांना विचारायचं। या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे, चाचणी होणार आहे सफाईगार या पदाची। ठीक आहे मित्रांनो, 24 तारखेला सर्व विद्यार्थी चाचणी होणार आहे आणि या पत्त्यावर तुम्हाला जायचं आहे। काही अडचण येत असेल हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता। तर चाचणीला जाताना ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यायचे, झेरॉक्स प्रती सोबत न्यायचे, ओरिजिनल आधार कार्ड सोबत न्यायचं, 5 फोटो सोबत न्यायचे। ठीक आहे मित्रांनो, काही अडचण येत असेल तर त्यांचा नंबर दिलेला हेल्पलाईन नंबर, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही चौकशी करू शकता। तसं तुम्हाला मेसेज किंवा फोन आलाच असेल चाचणीचा, तरी तुम्हाला काही अडचण असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर फोन करून चौकशी करायची। ठीक आहे मित्रांनो, आणि सफाईगार चाचणी कशा प्रकारची होते ते व्हिडिओ बनवलेले आहे, ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचं असेल त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, त्यावरून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता। ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका। धन्यवाद।